देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवलं होतं. त्यांच्या सुरक्षेबाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारनं अक्षम्य दिरंगाई बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली आहे. त्यामुळे या घटनेचा आणि काँग्रेस सरकारचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पनवेलमध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. माननीय लोकशाही व संविधान उद्ध्वस्त करून पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध असो काँग्रेस पक्षाचा निषेध असो काँग्रेस पक्षाचा निषेध असो काँग्रेस पक्षाचा निषेध असो. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वी सपोर्ट पीएम मोदी या मोहिमेत कार्यकर्ते आणि नागरिकांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत अशी घोषणा देऊन स्वाक्षरी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरुपक्ष मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालापासून केलेली कामं काँग्रेसच्या डोळ्यात खुपत आहेत. जागतिक स्तरावरती मोदींचं कर्तृत्व मान्य केलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन नवा भारत घडतोय हे काँग्रेस पक्षाला खुपतंय. म्हणून मोदींवर आरोपांची चिखलफेक करणं त्यांना अपयश यावं यासाठी सर्व थरातील प्रयत्न काँग्रेस करतो हे आधी पण आपण बघितलंय आणि पंजाबच्या घटनेतून आणखी स्पष्ट झालंय. मात्र असं करत असताना देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका लागेल याची कुठलीही तमा पंजाब सरकारनं बाळगली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेत असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केलं. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज ते रस्त्यावरती उतरलेले आहेत कारण या देशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घटना आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून चिंताग्रस्त आपल्याला बनवणाऱ्या आहेत की ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान एका राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी पंजाबमध्ये जातात तो कार्यक्रम पक्षाचा नव्हता तो शासकीय कार्यक्रम होता. अनेक कार्यक्रमांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिपूजनही व्हायचं होतं शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या एकत्रित कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा वेळेला पंतप्रधानांची वाट अडवली जाणं पंतप्रधानांचा रूट ज्या वेळेला ठरलेला असतो ऐन वेळेला हेलिकॉप्टर जरी रद्द झालं तरी कुठल्या रूटवर जाणार त्या रूटवरती बंदोबस्त लावलेला असतो. या ठिकाणी बंदोबस्त लावलेला असताना निदर्शनं करणारे त्या ठिकाणी आले आणि निदर्शनं करणारे आल्याच्या नंतर त्यांना काही वेळासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता असते. जास्त हिंसक झाले तर पुढची कारवाई करावी लागते पण ताब्यात घेतलं जातं आणि मग नंतर कार्यक्रम संपला की सोडलं जातं हा प्रघात आहे. पण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी जाणून बुजून आधी विमानतळावर प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री भेटायला जातात ते भेटायला गेले नाही आणि मग नंतर अशा पद्धतीनं निदर्शनं करणारे त्यातही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना समजवण्यासाठी काही ताकद लावणं नाही निदर्शनं करणाऱ्यांवरती कारवाई करण्याच्यासाठीचा पाठपुरावा करणं नाही उलट कोणीही रिसीव्ह केला नाही आणि पंतप्रधान साधारणपणानं 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी ज्या वेळेला असुरक्षित ठिकाणी होते त्यावेळेला ह्या ही परिस्थिती निवळण्यासाठी या परिस्थितीवरती मात करण्यासाठी त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं. दुर्दैवानं राज्याचे मुख्यमंत्री असूनही एका संवैधानिक पदावर असूनही त्यांनी ते केलेलं नाही. याचं कारण स्पष्ट आहे की आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 सालापासून जे केलेलं काम आहे हे काम काँग्रेस पक्षाच्या डोळ्यात जागतिक स्तरावरती मोदींचं कर्तृत्व मान्य केलं जातं. भारतात कधी घडलं नाही अशा पद्धतीनं परिवर्तन घडतंय नवा भारत घडतोय हे कुठं ना कुठंतरी काँग्रेस पक्षाला खुपतंय आणि म्हणून मोदींच्या वरती आरोपांची चिखलफेक करणं त्यांना अपयश येईल यासाठी सर्व स्तराचे प्रयत्न काँग्रेस पक्ष करतोय. याच्या आधीसुद्धा हे दिसलेलं आहे आणि पंजाबच्या या घटनेच्या माध्यमातून हे दिसलेलं आहे. मात्र दुर्दैव असं आहे की असं करत असताना देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल याच्याही तमा त्यांनी बाळगलेली नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज एकीकडे विरुपाक्ष मंदिरामध्ये महामृत्युंजय जाप केला जातोय मोदींचं आयुष्य वाढावं म्हणून पक्ष कार्यालयामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोर त्या ठिकाणी आम्ही एकत्रित जमलो. काँग्रेस पक्षाचा इथंही निषेध करतोय, तिथंही निषेध केला की आम्ही या घटनेच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सगळेजण संतप्त झालेलो आहोत. निश्चितपणे ही भावना जनतेतही आहे, पण आता ओमिक्रॉन आणि या सगळ्या भीतीमुळे जनता या ठिकाणी उघडपणानं येऊन या संदर्भात काही करू शकत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी स्वाक्षऱ्यांची मोहीम असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. जनता येते आपापल्या सह्या करून ते या ठिकाणी आपला निषेध नोंदवत आहेत. निश्चितपणानं या देशामधल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी रक्षण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करावा तितका थोडा आहे, तो करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळसपी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, तालुका उपाध्यक्ष सचिन लक्ष्मणशेठ पाटील, माजी सरपंच सुनील माळी, कसळखंड ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र गोजे, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, युवा मोर्चाचे अभिषेक भोपी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते राजेश पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.